पुण्याच्या मध्यवर्ती भागात वसलेलं शिवाजीनगर म्हणजे सगळ्यात गजबजलेला भाग जंगली महाराज रोड फर्ग्युसन कॉलेज रोडचा झगमगाट शिवाजीनगर रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवर गोरगरिबांचा राबता शिमला ऑफिस जवळ असलेली कायमची गर्दी महानगरपालिका ऍग्री कॉलेज पोलीस ग्राउंड आकाशवाणी कोर्ट संचिती हॉस्पिटल सीओपी सारख्या महत्वाच्या वास्तू आसपास असलेलं आस हे पुण्याचं हृदयस्थान म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही हजारो वर्ष पूर्वीचे पाताळेश्वर मंदिर असो किंवा नव्यानेच उभे राहत असलेले मेट्रो स्टेशन असो जुन्या इराणी कॅफे पासून ते नव्या स्टारबक्स सोशल पर्यंत सगळं इथंच आहे नव्या जुन्याचा संगम असलेल्या शिवाजीनगरचा इतिहास मात्र पुरातन आहे आणि याच इतिहासात आचार्य अत्रेंचं खूप मोठं योगदान आहे त्याचीच ही गोष्ट नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोलविडू आठव्या शतकात पाताळेश्वर लेणी उभारल्या ले गेल्या ले। याचाच अर्थ तेव्हापासून या भागात वस्ती आहे असं मानलं जातं मराठी शाहीत या गावाचं नाव भांबवडे असं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा लाल महालात लपलेल्या शाहिस्ते खानावर हल्ला केला तेव्हा त्यांच्या मावळ्यांचे घोडे इथल्या रोकडोबा मंदिरासमोर बांधून ठेवले होते तेव्हा या गावातील शिरोळे घराण्याने महाराजांच्या सैन्याची चोख व्यवस्था राखली होती शाहिस्ते खाण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला होता पावनखिंडीत बाजी प्रभू देशपांडे यांच्या बरोबर प्राणाची आहुती देणाऱ्यांमध्ये शिरोळे देखील होते या पराक्रमामुळे खुश होऊन शिवरायांनी भांबवडे गावाची पाटीलकी शिरोळे कुटुंबाला दिली होती या घराण्यातील वीर पुरुषांनी पानिपतच्या लढाईमध्ये देखील आपली तलवार गाजवली म्हणूनच माधवराव पेशव्यांनी शिरोळेंना पिंपळे गुरु येथील जमीन इनाम म्हणून दिली होती पेशवाईमध्ये इथली वस्ती वाढली पुढे इंग्रजांच्या काळात इथे अनेक इमारती उभ्या राहिल्या मुंबई पुणे महामार्ग उभारताना या रमणीय गावाचं महत्व त्यांच्या लक्षात आलं होतं त्यांनीच या गावात इंजिनिअरिंग कॉलेज उभं केलं गणेश खिंड जवळ इंग्रज गव्हर्नरचा बंगला उभा केला ज्याचं रूपांतर नंतर पुणे विद्यापीठात करण्यात आलं इंग्रजांना भांबवडे म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी या गावाचा अपभ्रंश भांबुर्डा असं केलं त्यांनी अठराशे अडुसष्ट साली मुंबई पुणे रेल्वे सुरू केली काही वर्षांनी भांबुर्डे येथे देखील स्टेशन उभारण्यात आलं इंग्रजांमुळे या भागातील पुणेकरांचाही वावर वाढत गेला टिळक आगरकर गोखले या शिक्षणप्रेमी या भागात नव्या शिक्षण संस्था सुरू केल्या त्यासाठी शिरोळे पाटलांनी नाममात्र भाडे तत्वावर अठराशे पंच्याऐंशी साली मोठी जमीन उपलब्ध करून दिली याच जमिनीवर आज आपण पाहतो ते फर्ग्युसन महाविद्यालय उभा आहे भांबुर्ड्याची वस्ती देखील पर्यायाने वाढत गेली लकडी पूल ते फर्ग्युसन कॉलेज या भागात डेक्कन जिमखाना नावाची मंडळींची एट बाज वसाहत उभी राहिली प्रशस्त असा ब्रिज उभारला गेला जेव्हा आचार्य अत्रे पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले तेव्हा त्यांनी या भागात अनेक कामं केली त्यांचे पुण्याच्या मातीवर प्रचंड प्रेम होते या गावाला दख्खनची राणी बनवायचे त्यांचे स्वप्न होते म्हणूनच गावाला सुशोभित करण्याचा प्रण त्यांनी उचलला होता एकोणीसशे अठ्ठावीस साली शिवरायांचा पहिला आश्वारूढ पुतळा या भागात उभा राहिला होता पण शिवरायांच्या इतिहासाचं जतन पुण्यात होताना दिसत नव्हतं होता याच प्रचंड दुःख वाटत असायचं स्थायी समितीचे अध्यक्ष झाल्यावर आचार्य अत्रेंनी सर्वप्रथम भांबुर्डा गावा या गावाचे नामांतर करून शिवाजीनगर असे केले यामागे प्रसंग सांगितला जातो आचार्य अत्रे तेव्हा काँग्रेस पक्षात होते पुण्याच्या नगरपालिकेत पूर्वी हिंदू महासभेचे वर्चस्व होते काँग्रेस तेव्हा अल्पमतात होती नगरपालिकेसमोरच एक सुंदर तलाव होता या तलावाचे नामांतर शिवाजी तलाव करावे या विषयाला काँग्रेसने वाचा फोडली अत्रेंनी जोरदार प्रचार केला आणि काँग्रेसची सत्ता नगरपालिकेत आली मुळे काँग्रेसचे पस्तीस नगरसेवक निवडून आले होते सत्ता आल्यावर अत्रेंनी नामकरणाचा विषय लावून धरला पण दुर्दैवाने करपे यांनी काँग्रेसला पाच हजाराची देणगी दिली काकासाहेब गाडगीळ आणि शंकरराव देव हे काँग्रेस श्रेष्ठी करपे तलावाचे नाव शिवाजी तलाव करण्याच्या विरोधात होते आचार्य अत्रे मात्र बदले नाही त्यांनी ठराव मांडला यावरून काँग्रेस फुटली करपे तलावाचे नामकरण बारगळले आचार्य अत्रेंच्या मनाला ही गोष्ट प्रचंड लागली याच भागात त्यांनी अनेक विकास कामे देखील केली होती आपल्या हाताने खड्डे खोदून झाडं लावली आणि संभाजी पार्कची निर्मिती केली आज आपण महानगरपालिकेजवळ पीएम टी बस स्टँड पाहतो तिथे आधी करपेता होता आणि त्याच्या शेजारी हा शिवाजी पार्क होता जो पुरात वाहून गेला त्याची निर्मिती देखील अत्रेंनीच केली होती जवळच शिवाजी आखाडा निर्माण करून पुण्याच्या कुस्ती शौकीनांना पर्वणी उपलब्ध करून दिली आचार्य अत्रेंनी शिवाजीनगर भागात विकासाचा धडाका लावून दिला शिवाय शिवरायांच्या इतिहासाची आठवण पुण्याला कायमची राहावी याची व्यवस्था केली पुढे जंगली महाराज रोडचे डांबरीकरण झाले तेव्हा ते पाहायला अख्ख शिवाजीनगरला गोळा झालं होतं आजही पुण्यातला सर्वात अलिशान रस्ता म्हणून जंगली महाराज रोड आणि फर्ग्युसन कॉलेज म्हणजे एफ सी रोडला ओळखलं जातं आता तर इथे मेट्रो येत आहे आणि अशा पद्धतीने आधुनिकतेच्या सगळ्या खुना अंगावर घेऊन शिवाजीनगर उभं आहे पुण्याचा दागिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपनगराला उभं करण्यात शिरोळे पाटलांच्या पासून ते आचार्य अत्रेंपर्यंत अनेकांचा सहभाग आहे हे मात्र नक्की तुम्हाला ही माहिती कशी वाटली सांगायला विसरू नका आणि महाराष्ट्रातील अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी बोलबिडू युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका